नमस्कार, तुमच्याकडे आषाढ तळतात का? आमच्या नगरी भागामध्ये आषाढ महिना सुरू झाला की गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या खुसखुशीत कापण्या तयार करतात. या कापण्या चवीला खूप चविष्ट लागतात, त्याचबरोबर खायला अतिशय पौष्टिक आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. गुळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनविण्यासाठी आपल्याला लागेल. मी इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. एक वाटी साधा गुळ, एक वाटी पाणी, दोन चमचे खसखस, दोन चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ, चार चमचे बेसन पीठ, दोन चमचे बडीशेप आबडधोबड अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, एक चमचा वेलची पावडर. मी ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. सर्वात आधी आपण गुळाचे पाणी करून घेणार आहोत. घेतलेला एक वाटी गुळ घालायचा आहे. हा साधा गुळ आहे, छान असा किसून घेतलेला आहे मी किसणीने. एक वाटी कोमट पाणी घालतीये. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळ. कोणत्याही एकाच वाटीने तुम्ही सर्व साहित्य मोजून घ्या. एक वाटी गुळ असेल तर एक वाटी पाणी लागेल. या ठिकाणी मी गुळ किसणीने किसून घेतलेला आहे, त्यामुळे लवकर विरघळेल. 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात. 10 मिनिटे झालेली आहे. या ठिकाणी 10 मिनिटातच गुळ छान वितळलेलं आहे. मग हे गुळाचं पाणी थंड देखील झालेलं आहे. तयार करून घेतलेले गुळाचे पाणी गाळून घेऊयात, जेणेकरून गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. अशा प्रकारे गुळाचे पाणी गाळून घेतलेले आहे. या ठिकाणी गुळाचे पाणी पूर्णपणे थंड झालेले आहे. आता आपण कापण्या बनविण्यासाठी लागणारे पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. दोन वाटी गव्हाचे पीठ घालून घेऊयात. दुसरी वाटी चार चमचे बेसन पीठ घालूयात. अगदी थोडेसे मीठ घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 3 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे, ते घालूयात. तुपाचं मोहन घालायचं आहे. चमच्याने मिक्स करून घेऊयात, गरम आहे कारण. आता हाताने थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे. तुपाचे मोहन सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. मी कृती दाखवते त्याप्रमाणे. तुपाचे असे कडकडीत मोहन घातल्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात. आबडधोबड बारीक करून घेतलेली बडीशेप घालूयात. 1/2 चमचा वेलची पावडर. अजून 1/2 चमचा वेलची पावडर घालतीये. मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा. तुम्ही या ठिकाणी 1/2 चमचा सुंठ पावडरसुद्धा घालू शकता. तयार करून घेतलेले व गाळून घेतलेले गुळाचे पाणी घालूयात. थोडे थोडे पाणी घालायचे आहे. हे गुळाचे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे. चला तर थोडे थोडे गुळाचे पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊयात. थोडे थोडे पाणी घालायचे आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. आपण पुरीसाठी कसे घट्ट पीठ मळतो तसेच पीठ मळून घ्यायचं आहे. चला तर गुळाचे थोडे थोडे पाणी घालून छान असं घट्टसर पीठ मळून घेऊयात. हे पहा, या ठिकाणी गुळाचे थोडे थोडे पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा, जास्त घट्ट पण नाही व पातळ पण नाही, मध्यम असं पीठ मळलेलं आहे. परफेक्ट. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 1/2 तासासाठी साईडला ठेवून देऊयात. या ठिकाणी 1/2 तास झालेला आहे. पीठ छान भिजले गेले आहे. पुन्हा एकदा 1 मिनिट छान असे मळून घेऊयात. या पिठाचे छोटे छोटे गोळे करूया. मी या पद्धतीने पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. हे बघा, एवढ्या आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण पोळी लाटून घेऊयात. तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही आहे, अशीच ही छान पोळी लाटली जाते. मी छान पोळी लाटून घेतलेली आहे. अशी पोळी लाटून झाल्यानंतर या ठिकाणी मी खसखस घेतलेली आहे. ती खसखस थोडी आपण घालून घेऊयात पोळीवरती ह्या पद्धतीने. सर्व बाजूने व्यवस्थित घाला, म्हणजे कापण्या तळल्यानंतर सुरेख दिसतात व खाण्यासुद्धा सुंदर लागतात. थोडं पुन्हा असं लाटून घेऊयात, जेणेकरून खसखस छान अशी पोळीला चिटकली जाईल.
दुसऱ्या बाजूने देखील खसखस लावून घेऊयात। हे पहा, दोन्ही बाजूंनी छान खसखस लावून घेतलेली आहे। इथे पोळी देखील लाटून तयार आहे। जास्त जाड नाही, पातळ नाही, मध्यम अशी पोळी ठेवायची आहे। हे बघा, अशी साईज ठेवायची आहे। तुम्ही जर जास्त पातळ ही पोळी केली तर तुमच्या कापण्या जास्त कडक होतील, खुसखुशीत होणार नाही, त्यामुळे पोळी मध्यमच लाटायची आहे। मी आता कापण्या कापून घेणार आहे, पण माझी या ठिकाणी पोळी मोठी झालेली आहे म्हणून मी खाली बेसवरतीच ही पोळी घालून घेते। मी या ठिकाणी पिझ्झा कटरने कट करत आहे। तुम्ही या ठिकाणी सुरीने किंवा शंकरपाळी कापण्याचा जो चमचा असतो त्याने कट केले तरी काहीच हरकत नाही। हे पहा, मस्त अशा कापण्या कट होत आहेत या ठिकाणी। हे पहा, किती सुंदर अशा कापण्या कट झालेल्या आहेत, मस्तच। हे बघा, किती मस्त अशा कापण्या इथे कापून तयार आहे। तुम्ही हव्या तेवढ्या मोठ्या किंवा छोट्या कापण्या कट करू शकता। याच पद्धतीने उरलेल्या सर्व गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करून घेऊत। या ठिकाणी कढईमधले तेल देखील कडकडीत गरम झालेले आहे। तयार करून घेतलेल्या गव्हाच्या पिठाच्या एक एक कापण्या तेलात घालूयात आणि मध्यम ते मंद असेवरती तळून घेऊयात। छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत। जास्त मोठ्या गॅसवरती कापण्या तळू नका, नाहीतर काळ्या पडतील। हे पहा, या ठिकाणी कापणीचा रंग बदलण्यास सुरुवात झालेला आहे। मस्त कापणी फुलली देखील आहे। लो टू मीडियम हीटवरती कापणी तळल्यानंतर छान खुसखुशीत होते। हे पहा, या ठिकाणी कापणीला छान सोनेरी रंग आलेला आहे। असा रंग आल्यावरती कापणी काढून घ्यायची आहे। हे पहा, या ठिकाणी कापणीला छान सोनेरी रंग आलेला आहे, कापणी काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेल्या सर्व गव्हाच्या पिठाच्या कापण्या तळून घेते। अशा प्रकारे मी सर्व गव्हाच्या पिठाच्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत। कापण्यांचा रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे। कापण्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत, आतमधून मस्त पोकळ देखील झालेले आहेत। तुम्ही या कापण्या हवाबंद डब्यात भरून महिनाभरासाठी ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या आषाढ महिन्यात ही रेसिपी नक्की करून बघा। चला तर तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।